आज पाहिलं आपण, कोविड पाहिलं, महापूर पाहिला, हे सगळे जेव्हा दुष्काळ होता मी पाहिलंय, रामदास भाई तिकडं स्वतःच्या पैशाने ट्रकच्या ट्रक भरून चारा जनावरांना चारा असेल खत असेल सगळं सगळं घेऊन जाताना मी पाहिलंय, पाण्याच्या टाक्या घेऊन जाताना मी पाहिलं, गुलाबराव राय सगळे संजय काय दादा भुसे काय सगळे इथे जे आहेत त्या सगळ्यांनी आपापल्या परीने खासदार आमदार सगळे मेहनत करत होते। दुष्काळात जात होतो आपण, तुम्ही फक्त येत होता फोटो काढायला, पाहिलं ठीक आहे, तुमचा अधिकार होता हक्क आहे, पण जेव्हा महापूर आला तेव्हा पुरामध्ये देखील या लोकांनी जीव धोक्यात घालून काम केलं। अरे तुम्ही आमचा बाप काढता, तुम्ही आमचा मुलगा काढता, तुम्ही आमचं नातू काढता, अरे या एकनाथ शिंदेने पुरामध्ये सांगली कोल्हापूर महाड चिपळूण अगदी केरळ उत्तराखंड कुठं नाही गेला, महालक्ष्मी एक्सप्रेस अरे लोक उतरत नव्हते गाडीतून रेल्वेतून, किती पाणी खोल आहे माहीत नव्हतं, अरे एकनाथ शिंदेने उडी मारली तिकडे पुराच्या पाण्यात उडी मारली कारण हजारो लोक त्या ट्रेनमध्ये होते, एक गरोदर बाई होती महिला भगिनी होती, डॉक्टर घेऊन गेलो सोबत मी, डॉक्टर घाबरला म्हणलं तू घाबरू नको मी बुडालो तरी तुला बुडू देणार नाही, काय नाही केलं आम्ही, सांगली कोल्हापूरमध्ये जाऊन बसलो तेव्हा आरोग्य खात्याचा मंत्री होतो, 10-12 दिवस तिकडे बसलो, साथीचे आजार पसरले असते, गुरं ढोरं वाहून गेली होती, किडे पडले होते, वास येत होता, पण तिथे बसलो ना मी, केलं ना काम, आर्मीचे माणसं एनडीआरएफचे माणसं अरे हा मंत्री आहे का काय, मी एकदा रात्री 12 वाजता एका महिलेचा फोन आला, निरोप आला, तिला प्रसूती वेदना होत होत्या, मी सांगितलं जाने काय अभी, बोले अभी नहीं जा सकते, बोले आप नहीं जाएगा तो मैं जाऊंगा, माझ्याबरोबर आले ते, महिलेची सुटका केली, तेव्हा काय अंधारामध्ये काळोखामध्ये बोले ऐसा नहीं जा सकते, गेला एकनाथ शिंदे पोचला तिकडे, कुठे महापूर आला आपत्ती आली हा गेला तिकडे कोविडमध्ये, कोविडमध्ये तर आपले देखील परके झाले होते, कोण कुणाला भेटत नव्हतं, रोगच तसा होता, हा एकनाथ शिंदे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पीपी किट घालून गेला ना हॉस्पिटलमध्ये, तेव्हा धीर देण्याची आवश्यकता होती, त्यावेळेस कोविडमध्ये हार्ट अटॅकने पण मरणाऱ्यांची संख्या मोठी होती, तुम्हाला उदाहरण सांगतो, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मी पोर्टा केबिन मागवले होते 150-300 पेशंटची, मला अधिक सोय करायची होती, गेलो तर मला डॉक्टरांनी सांगितलं सिव्हिल सर्जनने 35 लोक डॉक्टर कोविड बाधित झालेत स्टाफ आणि ते, आणि जे आणखी 50-60-100 आहेत ते म्हणतात आम्ही काम कसं करणार, घाबरलेत, आणि हॉस्पिटलचं काम बंद पडेल, इथे 200-250 पेशंट आहेत, मी काही क्षणाचा मागचा पुढचा विचार न करता पीपी किट मागवलं, सिव्हिल सर्जन बोले नको, बोले तुम्ही बसा मी चाललो, गेलो डॉक्टरांना भेटलो, तिथल्या सिस्टर नसतं त्या खेळांना भेटलो, त्यांना धीर दिला, तिथले काय काय नको होतं पाहिजे होतं ते सगळं फोनवर मी बघतो करतो फाईल बनवतो हे माझं काम नाही, फोन केला सगळ्या सुविधा तिकडे दिल्या आणि तिथे ते हॉस्पिटल चालू झालं, ते बोले आम्ही बरे झाल्या या हॉस्पिटलमध्ये परत सेवा देणार, आणि जे काम करायला घाबरले